नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे कुरडे मळे या ठिकाणी। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण ज्या ठिकाणी चाललो तिथे शेतकरी वर्ग आहे सगळा, आणि तुम्हाला जी पेटी दिसते त्या पेटीमध्ये कोणत्या तरी जातीचा साप आहे। तर आपल्याला त्यांचा फोन आला होता, आपण तो साप रेस्क्यू करण्यासाठी ह्या मळ्यामध्ये आलेलो आहे। तर मित्रांनो, आपण बघू हा कोणत्या जातीचा साप आहे। मित्रांनो, याच्यामध्ये जो साप दिसतोय तो आपल्याला अजून आपण त्याची ओळख पटलेली नाही। तर हा कोणत्या जातीचा साप आहे आपण तो बघूयात, आणि चांगल्या पद्धतीने त्याला रेस्क्यू करून निसर्गाच्या सान्निध्यात रिलीज करूयात। तर बघू शकता जी पेटी, असे कोणतेही साहित्य आपल्या घराच्या अवतीभोवती ठेवत जाऊ नका। पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, असे कोणतेही साप वन्यजीव येतात आणि आपल्या घराच्या अवतीभोवती निवारा शोधतात। आणि अशा पेट्या वगैरे असेल, असे डब्बे वगैरे असेल, ते बाहेर ठेवत जाऊ नका। शक्यतो आपले शूज वगैरे कामावरतून आल्याच्या नंतर घरामध्ये ठेवत जा। तर तुम्ही बघू शकता जो साप आहे तो आता आपण चांगल्या पद्धतीने रेस्क्यू करूयात, आणि रेस्क्यू करून तो निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देऊयात। तर तुम्ही बघा आता साप कोणत्या जातीचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण जो साप बघतोय तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा रॅट स्नॅक म्हणून शेतकऱ्याचा खूप जवळचा मित्र म्हणून ओळखला जातो, आणि मराठीमध्ये तिला ढामण बोलली जाते। तर हा बिनविषारी साप आहे मित्रांनो, आपण त्याला ते रेस्क्यू करूयात, आणि रेस्क्यू करून निसर्गाच्या सान्निध्यात रिलीज करूयात। तर बघू शकता हा साप त्या डब्यामध्ये जाऊन बसला होता, ते शेतकऱ्यांनी मला फोन केला, आणि फोन केल्याच्या नंतर आपण तिथे रेस्क्यू करण्यासाठी गेलेलो आहे। तर तुम्ही बघू शकता ह्या सापाची साईज फुल, म्हणजे नाही का बिग पण बोलता येत नाही, बारीक पण बोलता येत नाही, मध्यम साईज साप आहे हा रॅट स्नेक। आपण त्याला चांगली कोणती दुखापत होणार नाही असं त्याला रेस्क्यू करूयात। रेस्क्यू केल्याच्या नंतर त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सुखरूपपणे सोडून देऊयात। मित्रांनो, हा साप शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो, याच्यात कोणत्याही प्रकारचं विष नसतं। हा साप एकदम गरीब आणि चपळ असतो। हा साप बाईट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोणत्याही जखमीवरती चुना वगैरे लावत जाऊ नका। सरळ डॉक्टरकडे जा आणि एक TTचं इंजेक्शन घ्या, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे जीवजंतू त्याच्या दातातून आपल्या अंगात जाऊ शकणार नाही, याची काळजी घ्या। आणि कुठेही साप निघाला तर प्लीज कृपा करून त्याला मारत जाऊ नका। असे साप निघाले तर आपल्या जवळच्या कोणत्याही सर्पमित्राला एक फोन करा, आणि तो साप त्याच्याकडनं रेस्क्यू करून निसर्गाच्या सान्निध्यात रिलीज करा। सर, हा साप ओळखण्याची पद्धत, तर त्याच्या डोळ्याच्या खाली आडवे असे मोठमोठे पट्टे असतात ब्लॅक कलरच्या, याच्यामध्ये दोन कलर असतात, एक जरा व्हाईट कलरची धामण म्हटली जाते, एक चोळसर धामण म्हटली जाते। तर आता हा जो साप आहे हा आता सुरक्षितपणे आपण पकडलेला आहे, त्याला कोणत्याही प्रकारची इजा नाही आहे। जरी कोणत्याही सापाला कुठे इजा झाली तर आपण त्याला निसर्गाच्या सान्निध्यात चांगल्या पद्धतीने उपचार करून मित्रांनो सोडून देत असतो। तर हा रेड स्नेक म्हणून आहे, याचं खाद्य उंदीर, सरडे, पाली आणि आढळणारी जागा शेतकऱ्याच्या आजूबाजू गोठ्यात वगैरे जर उंदीर असेल तर हा साप जास्त प्रमाणात आढळून येतो। तसंच कुठेही नाही का खरकट पाणी वगैरे टाकत जाऊ नका। हा साप जिथे खरकट पाणी असतं तिथे बेडूक येतात, आणि तिथे पण सापडला जातो, म्हणून हा साप निघण्याची शक्यता जास्त असते। परंतु हा साप आपल्या घराच्या अवतीभोवती असला तर कोणत्याही प्रकारचं उंदीर वगैरे नष्ट करून टाकता हा साप, आणि सुरक्षा जेणेकरून आपल्या घराच्या अवतीभोवती जर चांगली स्वच्छता असली तर हा साप जास्त करून तिथे आढळत नाही। आणि ह्या सापाचं एक वैशिष्ट्य, हा साप असल्यामुळे आजूबाजूला विषारी साप जास्त येत नाही, कारण हा साप धामण हा साप कोणत्याही प्राण्याला आपलं भक्ष्य देत नाही, कारण हा भरपूर चपळ, सगळ्या सापांमध्ये सर्वात चपळ असणारं म्हणजे रॅट स्नेक म्हणून धामण ओळखला जातो। तर आपण मित्रांनो बघताय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आपला नंबर पोहोचवा। आपला नंबर घ्या 92 84 20 69 66। आपण त्याला आता रेस्क्यू करूयात, आणि रेस्क्यू करून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून द्या। तर मित्रांनो, कसा वाटला आपला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। बघा आता आपण त्याला रेस्क्यू केलेलं आहे, रिलीज करताना आपण त्याला सोडून देऊयात। धन्यवाद। जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा। धन्यवाद।